नमस्कार, आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी चित्रा त्रिभुवन आपलं स्वागत करते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी निषेध व्यक्त केला आहे. निष्पाप लोकांवरील अशा हिंसेला सभ्य समाजात कोणतीही जागा नाही. या दुःखाच्या वेळी भारत श्रीलंकेच्या सोबत आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. तर पंतप्रधानांनी शोकग्रस्त कुटुंब आणि जखमींसाठी प्रार्थना केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातला प्रचार आज संपला. 13 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातल्या 115 मतदारसंघात या टप्प्यात निवडणूक होत आहे. यामध्ये राज्यातल्या औरंगाबाद, जालना, रावेर, जळगाव, अहमदनगर, पुणे, बारामती, माढा, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या 14 मतदारसंघात मंगळवारी मतदान होणार आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे औरंगाबाद शहरात आज शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ क्रांती चौकातून सकाळी दुचाकी फेरी काढण्यात आली. तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या प्रचारासाठी शहरभर 500 ट्रॅक्टरची फेरी काढण्यात आली. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे सुभाष झांबड यांच्या प्रचारार्थ खुलताबादमध्ये सकाळी वाहन रॅली काढण्यात आली. तर एमआयएम वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी आमदारकीच्या काळात केलेल्या कामाविषयी दुपारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी म्हणजे मेंढ्याच्या रक्षणाची जबाबदारी लांडग्यावर टाकण्यासारखी आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. या सभेत शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हे देखील उपस्थित होते. सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील 25 लाख मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा टक्का वाढवावा, असं आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी आज केलं. साताऱ्यात 18,39,000 मतदार असून त्यासाठी 2,296 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. 301 मतदान केंद्रावर लाईव्ह वेबकास्टिंगच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार असल्याचं त्या म्हणाल्या. रायगडमध्ये मंगळवारी मतदान होत असून आघाडीचे सुनील तटकरे आणि युतीचे अनंत गीते यांच्यासह 16 उमेदवार रिंगणात आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1,915 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यात 1,66,720 मतदार निश्चित झाले आहेत. मतदान प्रक्रियेसाठी 127 विभागीय अधिकारी आणि 5,030 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात एकही मतदान केंद्र संवेदनशील नसलं तरीही सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. राजकीय वाद उफाळून येऊ नयेत यासाठी राजकीय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 300 अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई तर 42 जणांवर हद्दपारीच्या कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी अध्यक्ष माधवराव मुळे यांचं आज निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. 1947 झालेल्या रजाकार विरोधी चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य म्हणून त्यांनी कामं केली. जनता दलाच्या तिकिटावर नगर नेवासा मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती. माधवराव मुळे यांच्या पार्थिवावर सायंकाळी अमरधाम इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. औरंगाबाद शहरातल्या मिसारवाडी भागात 13 वर्षीय मुलीची विक्री करून तिचा बालविवाह लावून देणे आणि अमानुष छळ करणे या प्रकरणी विशेष न्यायालयानं आरोपी संजय अग्रवाल याला 10 वर्ष सक्तमजुरी व 2,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र रात्री 8 वाजता.